नमस्कार, किरण्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण दिवाळी स्पेशल अगदी खमंग पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवावा ते बघणार आहोत. अगदी खायला चविष्ट आणि कुरकुरीत तयार होतो आणि कमी तेलात आणि बनवायलाही अगदी सोपा आहे. तर या दिवाळीला अशा पद्धतीने चिवडा नक्की बनवा आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चिवडा बनवण्यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पातळ पोहे. तर या पद्धतीचे पातळ पोहे मार्केटमध्ये मिळतात. अगदी याला काही जण कागदी पोहेसुद्धा म्हणतात. हे खूप पातळ असतात त्यामुळे हे पटकन भाजले जातात. तर असेच पोहे आपल्याला आणायचे आहेत. तर मी या पोह्यांना थोडंसं उन्हात ठेवलं होतं आणि चिवडा करायच्या आधी. आणि आपल्याला याला गाळणीने असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे यातला जो काही बारीक पावडर असेल तेही निघून जाते आणि हे तयार. तर आजचा हा चिवडा बनवण्याकरता मी अर्धा किलो हे पातळ पोहे वापरलेले आहेत. आणि आपण आता हे बाजूला ठेवूया आणि आपल्याला अजून इतर साहित्य काय लागतं. तर एक मोठी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर अर्ध्या वाटीचं खोबरं कापून घेतलं आहे मी जाडसर लांब लांब साईजमध्ये. एक गड्डी लसणाची घेतलेली आहे, त्यालाही लांबडं पातळ कापून घेतलं आहे. हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत जाडसर. काजू वापरलेत मी थोडेसे. त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता. धण्याचे जाडसर कुटून घेतलेले आहेत आणि बडीशेप घेतलेली आहे. त्यानंतर साईडला आपल्याला तीळ घ्यायची आहे, पिठी साखर आणि थोडासा हिंग लागेल आपल्याला. आपलं साहित्य सगळं तयार आहे. आपण आता चिवडा करायला घेऊया. तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला आता हे पोहे यात छान कोरडे भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवायची, अजिबात गॅस मोठा करायचा नाही. आणि आपल्याला याला छान असं कुरकुरीत करून घ्यायचं आहे. अगदी हाताने दाबलं तरी याचा असं चुरा व्हायला पाहिजे. गॅसची फ्लेम मोठी करू नका, म्हणजे काय होतं हे पोहे असे कोमेजतात आणि चिवड्याचा कलरही बदलतो. त्यामुळे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता असे हाताने दाबल्यावर याचा चुरा होतो आहे, म्हणजे छान भाजून तयार आहेत. पण दिवाळीचं कुठलंही फराळ बनवताना पेशन्स ठेवा, म्हणजे फायनल रिझल्ट मस्त मिळतो. त्यामुळे पोहे भाजताना अजिबात घाई करू नका. तर असेच मी दोन बॅचमध्ये हे पोहे छान खमंग भाजून घेतलेले आहेत आणि आता आपण पुढची तयारी करूया. तर मी कढईत अडीच पळ्यात तेल घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे साहित्य यात तळायचं आहेत. तर मी सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घेणार आहे. तर गॅस आपल्याला थोडा मीडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला याला छान गोल्डन रंगावर तळून घ्यायचं आहे शेंगदाणे. तर आता हे छान तळून झालेले आहे. तर मी आता हे मोठ्या परातीत काढून घेते. यानंतर आपण खोबरं तळून घेऊया. तर खोबरं तळतानासुद्धा आपल्याला गॅस लो टू मीडियमच ठेवायचा आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, नाहीतर खोबरं जळू शकतं. आणि छान लाल रंगावर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. तर खोबरंही आपलं छान तळून तयार आहे, आपण याला काढून घेऊया. यानंतर आपण काजू तळून घेऊया. तर काजूसुद्धा आपल्याला कमी गॅसवरच तळून घ्यायचे आहेत आणि कंटिन्युअसली याला हलवायचं आहे. आणि यालाहीसुद्धा आपल्याला हलका लाल रंगावर तळून घ्यायचं आहे. तर हेही तळून आपले तयार आहेत. आता यानंतर आपण कढीपत्ता घालूया. आता मी गॅसची फ्लेम मोठी केली आहे. आता याला छान असं कोरडं होईस्तवर आपल्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला चिवड्यामध्ये हे खाताना मस्त कुरकुरीत लागतं. यानंतर आपण आता लसूण तळून घेऊया. तर लसूणही आपल्याला छान कुरकुरीत होईस्तवर लाल रंगावर तळून घ्यायचं आहे. यातला सुद्धा पाण्याचा अंश पूर्ण गेला पाहिजे, म्हणजे खाताना हाही कुरकुरीत लागेल चिवड्यामध्ये. तर आता आपण सगळ्यात शेवटी मिरच्या तळून घेऊया. तर मिरच्या तळताना मी गॅसची फ्लेम मोठी केली आहे आणि आपल्याला पूर्ण यातला पाण्याचा अंश जाईपर्यंत याला मस्त कुरकुरीत तळायचं आहे. आता पाण्या तुम्ही तेलावरचे बुडबुडे नाहीसे झाले तुम्ही समजू शकताय. आता हे छान तळले गेलं आहे. तर हेही मी काढून घेतलेलं आहे. तर आता आपले सगळं साहित्य तळून तयार आहे आणि आपल्याला याच तेलात आता फोडणी करायची आहे. पण आपल्याला हे तेल पूर्ण लागणार नाही, त्यामुळे मी आतलं थोडंसं तेल बाजूला काढलं आहे. अगदी कमी तेलात हा चिवडा तयार होतो आणि याच तेलात केल्यामुळे मस्त लसणाचा कढीपत्त्याचा अगदी खमंग वास या चिवड्याला लागतो. त्यामुळे हेच तेल वापरायचं चिवडा बनवताना. तर सगळ्यात आधी मी मोहरी घातलेली आहे फोडणीकरता. आणि ही मोहरी छान तडतडली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तेलही आपलं छान तापलेलं आहे आणि आता मोहरी झाली की आपल्याला गॅस बंद केला आहे. यातच मी धणे आणि बडीशेप घालून घेतलेली आहे. गॅस बंद आहे. चिमूटभर हिंग घालायचं आहे. यानंतर आपण तीळ घालून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला हळद घालायची आहे. तर मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. गॅस बंद आहे. बंद गॅसवरच हे गरम तेलामध्ये छान होऊन जाईल. तर आता आपली खमंग फोडणी. आता आपण हे सगळे तळून घेतलेले जिन्नस एकत्र करून घेऊया. आणि यावरच आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चिवड्यासाठी लागणारं. तर तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंगली मीठ किती पाहिजे त्यानुसार घाला. आणि यानंतर आपल्याला पिठी साखर घालायची आहे.
तर मी जवळपास 2 मोठे चमचे पिठी साखर घातली आहे, यामुळे मस्त चव लागते चिवड्याला, तिखट गोड। आणि यातच आपल्याला थोडंसं आमचूर पावडरसुद्धा घालून घ्यायची, म्हणजे आंबट गोड तिखट छान चव येते चिवड्याला। आता आपण याच्यात आपण भाजून घेतलेले पातळ पोहे थोडेसे घालून घेऊया आणि यावर आपण आता फोडणी ओतून घेऊ। तर मी ही फोडणी यावर ओतून घेते आणि कढईत जे शिल्लक असेल थोडंसं त्यात पण आपल्याला थोडेसे पोहे घालून घ्यायचे, म्हणजे जे कढईला लागलेलं सगळं फोडणीचा वास वगैरे असेल तो या छान पोह्यांमध्ये मिक्स होईल। तर यात आपल्याला अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे आणि आपण सगळ्यात शेवटी चिवड्यात हे मिक्स करूया। तर आपल्याला आता यात पोहे घालून छान ही फोडणी आणि सगळं तळून घेतलेलं जिन्नस आपल्याला एकत्र करायचं आहे। मस्त हाताने एकत्र करा, म्हणजे छान मिक्स होतं, पण अगदी हलक्या हाताने एकत्र करायचं, कारण पोहे पातळ असल्यामुळे आणि छान भाजले गेल्यामुळे लवकर तुटतात, त्यामुळे अगदी हलक्या हाताने करायचं। आपण कढईत मिक्स केलेले पोहेसुद्धा यात घालून घेऊया आणि छान मिक्स करायचं हलक्या हाताने। तर आपला हा चिवडा आता मस्त तयार झालेला आहे आणि आपल्याला गरज वाटली तर आपण हे चिवडा परत कढईत घालून अगदी मंद गॅसवर परत भाजून घेऊ शकतो, म्हणजे छान तसाचा तसा कुरकुरीत राहतो हा चिवडा। तर मला आता गरज वाटत नाही आहे, त्यामुळे मी नाही भाजून घेतला आहे परत। तर आपला हा चिवडा तयार आहे आणि चिवडा थंड झाल्यावर आपल्याला छान हवाबंद डब्यात भरून ठेवायचा, म्हणजे हा जसाचा तसा महिनाभरसुद्धा छान कुरकुरीत राहतो। तुम्ही बघू शकता आपला चिवडा किती छान सुंदर तयार झालेला आहे, अगदी कुरकुरीत तयार होतो। तर या दिवाळीला अशा पद्धतीने चिवडा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान सोप्या रेसिपींसाठी। आणि शेजारचं घंटीचं बटनही दाबा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं तुम्हाला अपडेट मिळतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ कधी मिस नाही करणार। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू।